सटाणा येथील शेंगदाणा ऑइल मिलला भीषण आग। सटाणा सटाणा शहरातील कंदाना फाट्यावरील शेंगदाणा ऑइल मिलला भीषण आग लागली आहे। 1 ते 1.5 तासापूर्वी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सटाणा नगर परिषद व मालेगाव महापालिकेच्या अग्निशमन बंबांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। खास बाब म्हणजे या आगीत 2 कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या ठिकाणी सटाणा पोलीस स्टेशन व नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी थांबून आहेत। सटाणा शहरावरील कंदाना फाटा येथे भांगडिया कुटुंबियांची स्वदेशी शेंगदाणा ऑइल मिल आहे। या ऑइल मिलमध्ये आज कर्मचारी काम करीत असताना साधारणतः 11:30 वाजेच्या सुमारास आतील गोडाऊनच्या ठिकाणी आग लागल्याचे लक्षात आले, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तात्काळ बाहेर पळ काढला, परंतु तरीही क्षणार्धात वाढलेल्या आगीमध्ये 2 कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। ऑइल मिलच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात भुईमुग शेंगांचा साठा केलेला असून याच ठिकाणी ही आग लागली। साहजिकच वाळलेल्या शेंगा, टरफले आणि भुईमुगमधील तेल यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले। एवढेच नव्हे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरल्याने मदत कार्यात देखील अडथळे निर्माण होत होते। सटाणा नगर परिषदेस माहिती मिळताच नगर परिषदेचा अग्निशमन बंब अवघ्या 5 ते 10 मिनिटात घटनास्थळी दाखल झाला आणि या अग्निशमन बंबाबरोबर नगरपालिकेचे इतर 3 टँकर देखील या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। आतापर्यंत अग्निशमन बंबाने 4 फेऱ्या करून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे। प्रत्यक्ष आगीचे लोळ दिसत नसले तरी या ठिकाणी मात्र भुईमुग शेंगांना मोठ्या प्रमाणात आग लागली असून आतून धुरीचे लोळ अजूनही बाहेर आसमंतापर्यंत पोहोचत आहेत। थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी मालेगाव महानगरपालिकेचा अग्निशमन बंब देखील पोहोचला असून घटनास्थळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, आस्थापना प्रमुख, तसेच सटाणा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत। खास बाब म्हणजे भांगडिया कुटुंबीय व नातेवाईक तसेच सटाणा शहर परिसरातील ग्रामस्थांकडून देखील मोठ्या प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। अद्याप तरी मात्र आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळू शकलेले नसून सटाणा व मालेगाव येथील अग्निशमन बंबांकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गोडाऊनच्या बाहेरून पत्रा कापून जेसीबीच्या साहाय्याने आतील शेंगांचे पोते बाहेर टाकले जात असून त्याच ठिकाणी पाण्याचा फवारा मारून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। साहजिकच या आगीत संबंधित ऑइल मिल धारकाचे देखील 1,00,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे।